तर गाईज आत्ता वाजल्या चार, चार वाजले. आता चहा करायचा. आधी म्हणलं जरा हे बघा आता आमचं दोघांचं काय चाललं आहे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा हे जळून इकडं थोडं ठेवलं आहे वर काढून, आणि थोडं त्या खोलीत आहे आणि थोडं आहे ते तिकडं आपल्या टेरेसवर आहे. आणि आता इथं आम्ही सिमेंट कालवून काय सगळं वरणं सगळं झाकून, तर आता आम्ही बघूया काय असा एकसारखा कट्टा करून घेतो थोडासा. आणि हां चौक बाजू भीती काढायला, चौक बाजू भीती काढायला करायची. हां करा मध्ये माल घालायचे. हां घाला. आता ही फरशी जरा धुणी झाला जरा सारखा थोडे थोडे थोडंस. तर आता हे बघा आतल्या जे फरशा होत्या ना तिथं लावून घेतलेल्या, आणि तर आम्ही एकसारखा असा कट्टाच करून घेतो. उतार कट्ट्याला राहील ना तर पाणी पण आपल्या झाडाच्या आळ्यात जाईल, आणि तेवढंच चढ करून घ्यायचं जे इकडचं इकडं राहते आणि तिकडं तिकडं झाडते आपल्या झाडाच्या आळ्यात जाते पाणी. आणि हे बघा असं आडोसा झाल्यामुळं काय झालं असे आपली पायपसणी हे असली तर आडोशाला कपडे वाळतात पण एक साईडला. आणि जळण कसं होतं हे लागेल तसं आम्ही इथं आणून ठेवते, बाकीचं त्या रूममध्ये असते आणि जिन्यावर आहे वर आपल्या स्लॅपवर आहे. आणि आता हे बघा काका इथं हे छोटे छोटे दगड, हां ते काढलं ना फरशी तिथंच टाका. काय करते हो? काय करताय? काम कशाला करताय? शेवट मिक्स केला माल तर इथं माझं गाणं लावायचं चालू आहे. चला हा तर चला झालं दाखवते. चला फरशा निघाल्या तर त्या फरशांना थोडं सिमेंट लावून घेतो म्हणजे फट राहते ना त्यातनी गोमा येतात. तर आपलं ज्या घरीच केलं आपलं आम्ही काकाने माल चालवून ठेवलाय आणि मी आपलं सारवून काढायचं चाललंय सिमेंटला. तर गाईज बघा आता हे बघा असं सगळं करून घेतलं. इथं काय होतं सियाला व्याहानला आंघोळ घालता येते मैदानात. आपल्या इथल्या इथं घेतलं पाणी, इथल्या इथं घातलं बाथरूममध्ये जर कोण असलं तर. त्यामुळं हे बघा असं केलं. आता बघूया आता पाणी थांबतंय का काय बघूया आता कसं होतंय. मी आता अंदाज ना माझ्या माझ्या केलं आहे पाणी नाही थांबलं पाहिजे, फक्त पाणी थांबलं सगळं घोळवणार. पाऊस पण लागत नाही बंबला, आणि छोट्या बाळांना आपलं आंघोळ घालताना त्यांना पण पाऊस लागत नाही, आणि आंघोळ पण मैदानात निवांत होते म्हणून ते आपलं सगळं. हे बघा हे सगळं असं हे असते जे होल असतात ना चिरे असते ते आपल्या फरशीच्या खालच्या, त्या सगळ्या भळी पण मजवून घेतल्या फरशीच्या खालच्या आणि असं करून घेतलं. आता हे कसं आहे पावसाळ्यात तेवढंही असं हिरवळ होतं आहे तरी घासते आम्ही वरचेवर सारखं, एक दोन तीन महिने घासायला लागते त्यानंतर खडखडीत एकदम चकाचक दिसते. तर असं असं केलं आहे आपलं साधं सिम्पल, आणि लई पक्क करून इथं चालत नाही. काय होतं जळण तोडताना हे असा कच्चाच भाग पाहिजे, पक्का असला की मग जळण तोडता येत नाही काय फोडता येत नाही, त्यामुळं बंबखाली थोडंसं असं कच्च्यासारखंच ठेवलं आहे. काय फुटलं चीर पडले काय झालं तर काय वाटत नाही जेवायला लागत नाही, त्यामुळं असं आपल्या फरशी जे तुकडं होतं ना त्यातच हे करून घेतलं सगळं. तर आता ती स्वच्छ आज का केलं नाही तर आज सगळं इथला पसारा तिथं नेऊन ठेवला वर, आणि लाकडं पण भिजाय नको म्हणलं असू दे वाळली आहे ती तर असू दे तिथंच म्हणतं. चला आता चहा आणून दिला आहे चहा पितो, या तुम्ही पण चहा प्यायला. हे बघा सिमेंट एवढं राहिलं जास्त कमी आणून ठेवलं म्हणजे म्हणलं पाऊस यायला लागला तर मग आणता येणार नाही म्हणून सिमेंट जास्त आणलं होतं, आणि शेतात जास्त हे बघा खडं व्हायला लागले हवेनं मग दरवाळीत लावून ठेवलं. आता आता बघूया काय काय होतं चहा प्यायचं चालू आहे चहा. हे बघा इकडं सिया विहान सगळे बसले तिथं चहा खारी. हां हे बघा चला आता आम्ही आता बाहेर जातो काका काय करतात बघूया. तर हे बघा आता एवढं मोकळं झालं क्रेशर दोन तीन दोन पोते गेल ना क्रेशर हे त्याच्यावर ठेवा थोडं तात्पुरतं दगड लावा की पहिलं. हां हां चालतं. तर इथं थोडीशी क्रेशर राहिली आहे ती ठेवल्या
आणि कचरा बघा, त्या दिवशी तिथलं कोरांनी सगळं गवत काढलं, घुशीच होल करतात भिंतीकडं, आणि म्हणून आम्ही अंधार करत नाही आणि भिंतीकडं सगळं स्वच्छ ठेवते. बरं आता हे बघा, मध्ये एकदा काढलं होतं सगळं प्लेन केलं आणि भरलं आहे बघा गवत. आता रस्ता बंद झाल्यामुळं काय झालं, शेळ्या इकडे येत नाहीत. ज्या वेळी शेळ्या येत होत्या ना, त्या खालचं सगळं स्वच्छ राहायचं. काढू करा हे फुलाजवळ आहे, किती मस्त आले हे हे गुलाबी. हा शेंडा किती वर गेलाय बघा, नारळाच्या त्या कोंबच्या पण वर गेलाय, नवीन कोंब आलाय त्याच्या. द्या इथं माझ्या हातात, इथं ठेवा मी घेऊन जाते, मोठे मोठे काढा. आणि ही जी कचरा आहे ना बारीक, एका जायला तिकडे लगेच जाळता येते. अरे मुलं आलं, मुलं आलं, मुलं आलं. मुला तू खाल्लं का आधी? तोंड पुसलं का माळान? तोंड पुसलं. बघू इकडे बघू मुला, हा असं फिरायचं आहे वय हात बांधून. अरे बापरे फिरा फिरा फिरा. अरे बापरे अरे बापरे. हा खेळा गार्डन. हा हा इथं खेळा खेळा. हा हे बघा नवीन झाड आणलेलं, आधी एकदम बारीक राहिलं आणि असं वेगवेगळं लांब 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 त्याच्या फांद्या दिसत होत्या, आणि आजीने कट केल्यामुळे बघा हे किती दाट झालं. आणि हे बघा कळ्या किती लागल्या तर रात्रानीला. हे बघा रात्रीचं हे चादरच होते. हे बघा बघा तिकडे गेलाय कसा विहान. इकडं मला इथं मैदान, तिथे गाडी येत्या. हे आहे रात्राणीचं. हे बघा पिंक, हे बघा किती छान आहेत. पूजेला फुलं मला आणि असं शोला पण दारात ना फुलं छान वाटते, म्हणून हे मला आवडतात त्या त्या. आणि हे चक्री फुल, हे बघा हे चक्री फुल. नाही नाही मोठे मोठे काढायचे, बारीक आवड नका काढू, ही मोठी नुसती. बाकीच जाऊ द्या. हां बाकीचे मी तिकडं मागं कचरा सगळा गोळा करून जाणार आहे. हे बघा हे ऑरेंज कलरचं, हे व्हाईट कलरचं, हे पिंक गुलाबी, आणि हे बघा आईस्क्रीम कलरचं. तर हे बघा हे वेल वेल प्रकारचं झाड आहे. तर असं वेलासारखं का नाही, ह्या कांड्या आहे बघा. हे बघा असं हलतंय वेलासारखं असं येते. आणि हे बघा ह्याला असं कट करत 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 भिंतीच्या वर आणलं, त्यामुळे एकसारखी सगळी फुलंच फुलं दिसतात. आणि ही पिंक गुलाबी, हे बघा तर हे तर बाराही महिने ह्याला म्हणजे फुलं असते. आपल्या म्हणते ना लाल, तसं बाराही महिने या गुलाबीला फुलं असते. ह्या गुलाबीला पण तसंच आहे. मुला तू बूट घातलं नाही? हां बूट घातलं नाही. तर आणि ती आहे ती शोच आहे पांढरा आहे ती. ते तरी छ आम्ही कट करून करून असं वर तेवढं फक्त वरच ठेवले. खाली काय होते, खाली अडचण झाली की नाही, मच्छर लय होत्या. आणि मच्छर आले आणि जास्तच म्हणजे असा कचरा 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 दिसत असतोय भिंतीच्या कडवणे, त्यामुळे आम्ही खालचं सगळं काढून ना फक्त एक अशा जे झाड वर शेंडा छाटला की मग असं फुलून येतात चारी बाजून, कळ्या लागतात आणि फुलं लागतात. हे बघा हे कसं गोल झालं बघा, खाली सगळं काढलेलं आहे. खालनं जर झाडाला उंच करायला झालं, खालनं छाटत 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 वर आणायचं कट करत करत, आणि कट करून मग असं वर ते शेंडं जेवढे फुटत्याल तेवढ्या कळ्या लागतात. हे बघा किती छान फुलले बघा, आणि असे सावली पडल्या. तर मी म्हटलं असू दे असंच, आपल्याला दुपारचं उन्हाचं उन्हाळ्याच्या दिवसात ना गाडी लावताना ना झाडाच्या खाली सावली राहत्या. दुपारचं आलं ना उन्हाचं तर मग झाडाची जेवढी सावली असेल त्या ह्याच्यात आपली गाडी, दोन गाड्या आरामशीरा बसतात, दिदीची आणि काकाची. आणि पहिले ही दिदीचीच गाडी होती, ती कॉलेजला जायची त्यावेळी. मग नंतर दिदीचं कॉलेज संपल्यावर मग काकांनी घेतली दिदी नांदा गेल्यावर. हे बघा तर असं झाडाचं निसर्ग आपल्याला भरपूर देत असतं. काय ना ए मुला कागदा हात लावाय नाही कचराला, इकडे या. हे बघा अशी इकडं तेच तेच कट करून ठेवलेले आहे ते, जरा वाळल्या त्या जाते बॉम्बमध्ये. हे बघा इथं कसं फुल लागले, हे सगळं वाळलं होतं शेंड कट करून करून एकदम छोटंसं राहिलं होतं. तर आता पाऊस पडल्यावर बघा उंची पण वाढल्या आणि फांद्या पण फुटल्या त्या. आणि हे बघा चापेचं, त्या दिवशी आम्ही सगळा कचरा गवत काढलं, ते छोटं बारीक गवत तिथं ठेवलं, हे मोठ्या काढ्या त्याला कट करून बंब ठेवलं की आपलं जळण होतं तेवढंच. इकडं तिकडं फेकून काय होतं, कचरा होतोय आजूबाजूचा नाही पाहिजे असला आणि स्वच्छता पाहिजे असली ना तर आपल्याला कचराचा पण उपयोग करता येते. ते तिकडं जायते बारीक कचरा सगळा झाडून जाळून टाकायचा आणि मोठा इथे आपल्याला बंबला कामाला येतोय. हे बघा सिया विहान बघा, आज बाहेर फाटक होणं आम्ही स्वच्छ करायला आले तर इथे काय बघा दारात असं बघून तुकडं काटक्या चांगलं दिसत नाही. तर हे बघा हे गवत मी मुद्दामच ठेवलेलं आहे, तर मध्ये तुम्हाला माहीत आहे मुरूम आणून टाकला आणि त्याच्यावर क्रेशर जरा टाकली बारीक, म्हणजे ते जे होल असतात ना दगडांचे ते मोजून त्यात मग ते हे गवत उगून आले. तर हे वरचं गवत असं हळूहळू काढलं का नाही, बुड न काढता काढायचं. झाडांचे जे बुडं असतात ना आपल्या मुळ्या असतात त्या काढायच्या नाही, त्या
मग मुळ्याला फुटून आलेलं ते गवत असतं ते दगडाला असं धरून ठेवतं, जसं आपल्या डोंगरांना कसं धरून ठेवलेलं असते झाडांनी आपल्या ह्या अशा बारीक गवतांनी, त्यामुळं डोंगर सुद्धा असे घट राहतात, मजबूत राहतात. तसं ह्याला पण मी तसं केलेलं आहे, असं चढ केलेला होता ना त्याला आपलं गवत असू दे म्हणलं, त्याला गवताच्या मुळ्या अशा दाबून धरतात ना मातीला दगडाला, तर मग हे ढासळत नाही खाली आणि सगळं घट्ट होऊन जाते, मजबूत होतं ते. आणि आपल्याला सिमेंटचं नाही केलं तर चालतंय, हे असंच स्वच्छ दिसतं, चांगलं दिसतं, एवढं काही होत नाही. उन्हाळ्याचं हे सगळं वाळून गेलेलं असतं, हे झाड हे आहे ना हिरवं हे वाळून गेलेलं असतं, त्यामुळं ना आणि जर भारी दिसतं एकदम. आणि पावसाळ्यात थोडं तरी हिरवं राहिलं तर ते पावसाळा, ज्या दिवशी म्हणजे पावसाळ्यात जर झाडंच हिरवी नाही दिसली तर मग काय. चला आता गाईस पोरं गेली घरात, तोपर्यंत जाऊया. हे दोघं आमची लय आगाव आहेत, हे बघा. चला ए चला ए बी सी डी लिवायत बसा, चल मुला ए बी सी डी लिवा, चला चला मुला. तुझी भाई कुठं आहे, बुक कुठं आहे, देते मी चल जा आणते मी, चल बुक कुठं आहे बघा, बुक बुक बुक. हां